आणि सर्व समाजाचे जे साधू संत आहेत त्यांना नमन करून मी तुमच्यासोबत दोन शब्द बोलतोय. आणि हे लोक पाहून मला फार आनंद झाला, कारण की तुम्ही शोले पिक्चर बघितलं नाही का, त्याच्यात एक डायलॉग आहे जसे की जे समोरचे आपले उमेदवार आहे त्यांच्यासाठी जेव्हा ते येतात ते म्हणते अरे बाबा ठाकूर म्हणजे हिजलो की फौज बनाई लेकिन हर्षवर्धन जाधव ने मर्दो की फौज बनाई है. आणि वाघ सगळे आपण एक साथ सोबत आहोत याची फार खुशी, कारण की वाघाच्या टोळक्याला चांगले चांगले घाबरत असतात, बघले किती होऊन त्या काही फरक पडत नाही, एका वाघाला पाहिजे सगळे चालले जातात. आणि साथ द्यायची मरत माणसाला द्यायची इकडे साथी वाघ तुम्हाला कोणत्याही नाकार दिसतो का नाही, प्रत्येक ठिकाणी काही काही पोहोच आहे असं वाटतं की ते इकडे ते पोहोचले तृतीय पंचायत साधलेल्यापेक्षा महत्व साधते. आता लोक ताजे शिकलेले समोरचे काही विचारू नका, एखादे अगर तिथं गेले समजा लोकसभेत निवडून समजत कोणी बघा गोड आपलं म्हणून नाही माहित, मी आपलं म्हणून नावाची दारू घेत नाही आणि माझ्या विचार नाही म्हणजे इतकं आहे. आणि तुम्हाला वाटत असं की प्रत्येक चौकाचौकात आपलं दारू पाहिजे तर त्यांना मतदान करा. आणि सर्वांना वाटत असं पाणी स्वच्छता आणि न्याय मिळत असं तर दादाला निवडा. दादाची थोडं कन्फ्युजन होत निशाणीमुळे, दादाची टीव्ही आहे काही काही लोकांना वाटते अजून पण ट्रॅक्टर आहे नाही, दादाची टीव्ही आहे जी आपण रोज बघतो आणि आपल्या रोज बघायची ती लाईट लावून आणि दादाला निवडून देऊन हे लक्षात ठेवा. कारण असं माणसं भेटत नाही हो, बघा तुम्ही बघतो जे पण येते मी दादाला बघितलेलं आहे, जो पण नेता निवडून येतो तो फक्त त्याच्या घराचा विचार करतो, ढेरी वाढवतो मागून वाढवतो दुसऱ्या गोष्टी काही करत नाही, दुसरा चालता येत नाही. बोलत आहे काहीचे मी आले पाहिजे ते एका नेत्याच्या घरी गेलो मी पोरग्या घरी पोहोचून जाऊ विचारतो त्यांना पाणी देऊ का अरे बाप म्हणतात म्हणजे इतकं विचित्र आहे आता तुला काय बोला आता माझ्या तुम्हाला काही बोलत होतो ते बोलू शकत नाही म्हणजे अशा तुम्ही काही गोष्टी आहेत आई वडील विचारून करावं लागतं का मारते मदान जाती हे दादा आणि असा माणूस निवडून येईल. आणि बघा तुम्हाला सगळे उमेदवारांचे चेहरे बघा आणि आपल्या दादाचा बघा चेहरा उमेदवार बघा राहू ना पैसे आपल्या बहिणी सांगू शकत नाही आपली फक्त
बायको आपल्याला सांगू शकते बाबा मला असा प्रॉब्लेम आहे, तर आपण ते समजून आपल्या आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि किती बच्चा आपण आपण बघितलं बघा, मी तुम्हाला सांगतो शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी वाईट शॉप हे आपण उघडले, ते प्रत्येक ठिकाणी बघा खाली कोणत्याही ठिकाणी स्वच्छता गृह नाही, कुठंच काही कुठंच काही आपल्याला हे करायचं. आणि दादा तरुणांना आपल्याला पाहिजे, दादा तरुण आहेत आणि श्रोतमध्ये राहतील तोपर्यंत ते पालक राहतील. नाही तर काही काही चालतंय ते काय करत त्याचे काही काही अवयवी काम करत त्याचे डोळे झाले नाक झाले तरी त्यांना वाटतं मी खात काय करत मदर पाला मध्ये बायकोला वेळ दे गप्प मार काय करत पाहिजे तुम्हाला तर काही गेले का तुम्ही पंच्याहत्तर वर्ष तुम्हाला करायचं काय खासदार म्हणून मला हे करते काय करून तुम्हाला सांगावं की करून पंच्याहत्तर वर्ष आणि तुम्हाला करून द्या ना. आम्ही बघतो की आता काय किस्से आहे की ते सांगू शकत नाही जास्त, पण मी एक सांगतो दादा यावेळेस आपण निवडून यावेळेस देऊ. आणि दादा मी तुम्हाला सांगतो दादा आणि आता कामी केलं दादा स्वतः राजीनामा देतील काय की आता शी आहे जो आमदार जर राजीनामा देऊ त्याचा घ्यायचं पण काही चिंती हो आपल्याला पाहिजे. लक्ष ठेव युद्ध कधी पण हे मर्दाच्या भरोशावर वाघांच्या भरोशावर लढलं जातं. आणि सैनिकही कसे पाहिजे दादा सैनिकही त्यांनी भेटलेले आणि दादा शोध सेना पण मजबूत आहे म्हणून आपण त्याचे काय बोलणं नाहीये. प्रत्येकाने मोबाईल उचलायचा आपल्या नातेवाईकांना फोन करायचे की नाही यावेळेस आम्हाला आजच्या वर्तन दादा संपूर्ण त्याचे पाठिंबा द्यायचा आहे. मागच्या वेळेस चुकी झाली चुकी करायची सकाळच्या संध्याकाळ फक्त दादा किमी आपल्याला थांबायची आहे. मॅच बघतो ना आपण डोळे नुकतं तरी पण त्या आता समजून घ्यायची ही मॅच आहे.